दुसऱ्या बाजूस त्याच बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांना वंचित बहुजन आघाडीच्या वतीने विनंती करण्यात आली होती की मुख्यमंत्र्यांनी या सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांना व्यक्तिगत पत्र लिहावं, मुख्यमंत्री पण लिहावं पण त्याच्याच बरोबर व्यक्तिगत सुद्धा लिहावं की या प्रश्नावरती म्हणजे जरांगे पाटील यांची जी मागणी आहे की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण द्या ही जी मागणी आहे या मागणीच्या संदर्भात राजकीय पक्षांची भूमिका काय आहे या संदर्भात विचारणा करून मग समान तोडगा काय आहे तो काढता येईल। त्या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं की आम्ही पत्र लिहू म्हणजे पत्र आम्ही पाठवू अजूनपर्यंत वंचित बहुजन आघाडीला ते पत्र मिळालेलं नाही, इतर पक्षांना मिळालं का या संदर्भात आमच्याकडे काहीही खुलासा नाही। हे लोन आता फक्त महाराष्ट्रापुर म्हणजे मराठवाड्यापुरतं मर्यादित आहे असं मी त्या ठिकाणी मानत नाही, ते पश्चिम महाराष्ट्र आणि खान्देश इथे हळूहळू पसरत चाललेलं आहे, कदाचित विदर्भामधला असणारा वाशिम जिल्हा आणि बुलढाण्याचा काही भाग इफेक्ट होण्याची शक्यता आहे। तर या सगळ्या ओबीसी संघटना ज्या होत्या त्यांची एक मागणी होती की आपण जे वंचित बहुजन आघाडीची भूमिका मानते ती गावोगाव गेली पाहिजे आणि म्हणून पक्षाच्या वतीने आम्ही असं ठरवलं की या सामाजिक संघटनांना घेऊन पंचवीस तारखेला